आरटीओ अधिकारियों की घूसखोरी के खिलाफ शिवसेना का हल्ला बोल, रिक्शा चालकों को समय पर परमिशन नहीं दे रहे परिवहन अधिकारी। शिवसेना नेता विजय नाहटा ने आज नवी मुंबई परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटिल से मुलाकात कर रिक्शा चालकों की समस्याओं पर चर्चा की। विजय नाहटा ने कहा कि परिवहन विभाग रिक्शा चालकों को समय पर परमिशन नहीं दे रहा है। नवी मुंबई में करीब 40,000 रिक्शे हैं और परिवहन विभाग रोज मात्र 15 से 20 रिक्शों को परमिशन दे रहा है। उसे रोज कम से कम 100 परमिशन देनी चाहिए। विजय नाहटा ने बताया कि अधिकारी समय देकर भी काम नहीं करते, काम के बदले पैसे की मांग करते हैं। ऐसे अधिकारियों पर कार्रवाई होनी चाहिए, वरना हम उन्हें शिवसेना स्टाइल में जवाब देंगे। विजय नाहटा ने अधिकारियों से एक हेल्पलाइन नंबर भी जारी करने की मांग की, ताकि पीड़ित व्यक्ति अपनी शिकायत कर सके और भ्रष्टाचार पर रोक लगाई जा सके। शिवसेना प्रणीत ज्या रिक्षा चालकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, ही सगळी शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी आहेत आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी रिक्षा चालवण्याचं काम ते करतात। त्यांच्या अनेक अडचणी होत्या, एक तर करोनामुळे त्यांचं कंबरड मोडलेलं आहे आणि करोनामध्ये त्यांना काहीच उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली आणि त्यानंतर रिक्षा चालू झाल्यानंतर काही अडचणी आरटीओ ऑफिसकडून त्यांना होत होत्या। काही प्रमाणामध्ये त्यांना पैशाची वगैरे मागणी काही कामासाठी होत होती, प्रशासकीय डिले खूप होत होता आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होत होता। अशा अनेक अडचणी आमचे सगळे वेगवेगळ्या युनियनचे पदाधिकारी ते रोज सांगत होते आणि म्हणून आज डेप्टी आरटीओ ज्या पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडे आम्ही सगळे शेकडो रिक्षा चालक आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांनी त्यांची वेळ घेतली होती आणि त्यांना आम्ही एकच सांगितलं आहे आता की रिक्षा चालक आमचा हा सकाळपासून रात्रीपर्यंत उन्हातानामध्ये फिरून कसं तरी पोट भरतो आहे, याच्याकडून एकही रुपयाची लाच आरटीओ ऑफिसमध्ये घेता कामा नये आणि तसं झालं तर आम्हाला नाईलाजाने शिवसेना पद्धतीने काम करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।